खास बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. पंढरपूर येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासनाने कोरोना तपासणी मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत रस्त्यांवर अडवून 2 दिवसात 79 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना कोविड केअर सेंटर येथे ठेवण्यात आले असल्याचे पोलीस अधीक्षक विक्रम कदम यांनी सांगितले. पंढरपूर अर्बन बँक येथील परिसरामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने बुधवारी अचानक नाकाबंदी लावून शहरात विनाकारण फिरणाऱ्या 42 नागरिकांची तपासणी केली. त्यामध्ये 4 जण कोरोनाबाधित आढळले. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे 37 नागरिकांची चाचणी करण्यात आली. यामध्ये पुन्हा 4 जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांना संत गजानन महाराज मठ येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. यावेळी तहसीलदार सुशील बेल्लेकर, गट विकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एकनाथ बोधले, पोलीस निरीक्षक अरुण पवार आदी मान्यवर उपस्थित होते.